कृषी वार्ताांमध्ये मित्रांनो नमस्कार। तुम्हाला व्हिडिओ आताच लाईक करून घ्या। चॅनलवरती जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत यांनी कृषी वार्ता चॅनलला लाल सबस्क्राइबचे बटन दाबून बेल आयकॉनवर ते क्लिक करून घ्या। तर मित्रांनो कांद्यामध्ये दुसरा डोस आपण आज आपल्या समोर इथे घेऊन आलेलो आहोत। तर पहिला डोस अनेक मित्रांनी इथे बीएसएलमध्ये केलेला आहे। तर ज्या ज्या मित्रांनी केलेला नसेल त्यांनी पहिला डोस आमूनले इथे करून घेतलेला असेल असा आपण इथे गृहीत धरून आपल्याला हा सेकंड डोस आज देत आहोत। जे तिसरा पाणी आपण आपल्या कांदा पिकाला देणार आहोत त्यावेळेस मित्रांनो हा आपण डोस कांद्याला आपला देऊन घ्यायचा आहे। तर तणनाशक मारल्यानंतर मित्रांनो हा डोस आपण कांद्याला द्यायचा आहे। तर खतामध्ये मित्रांनो आपण काय काय घ्यायचं आहे ते आता आपण इथे पाहून घ्या। तर यामध्ये आपण एन पी केमध्ये 8-21-21 हे खत मित्रांनो नवीन ब्रँड आलेलं आहे, माधन कंपनीचं मित्रांनो खत आहे आणि एकदम कांद्यासाठी एकदम जबरदस्त मित्रांनो हे खत आहे। तर यामध्ये 8-21-21 नत्र जे आहे ते 8% मित्रांनो आहे, स्फुरद 21% आणि जे पालाश आहे ते 21% असं यामध्ये मुख्य कंटेंट आहे। आणि मित्रांनो यामध्ये जे कोटिंग खताला जे आहे सल्फर 2% आहे, मॅग्नेशियम 1.2% मॅग्नेशियम आहे, झिंक जे आहे ते 1% आहे आणि जे बोरॉन आहे ते 0.2% ते 0.3% बोरॉन यामध्ये आहे। त्यामुळे दुय्यम जे अन्नद्रव्य आहेत त्याची कमतरता पण यामधून आपली भरून निघणार आहे। याला जोड मित्रांनो आपण कॅल्शियम आणि गंधकचं जोड आपण याला अजून देणार आहोत। 8-21-21 जे मित्रांनो खत आहे ते एकरी फक्त आपण 60 किलो इथे वापरायचं आहे। 60 किलो मात्रेमध्ये मित्रांनो आपलं पूर्ण एकराचं बजेट या 21-21 खतामध्ये होणार आहे। त्याला आपण जे 10 किलोची कॅल्शियम आणि गंधकची बॅग आहे ती 10 किलोची जोड आपण 60 किलोला देणार आहोत। म्हणजे असं आपलं पूर्ण खत एकरी 70 किलो खत आपण आपल्या कांदा पिकाला एकरी हिशोबाने देणार आहोत। किमतीचा जर विचार आपण केला तर 8-21-21 हे जे खत आहे ते आपल्याला 1850 रुपयेमध्ये 40 किलो एक बॅग या हिशोबाने आपल्याला मार्केटमध्ये भेटतं। आणि जे कॅल्शियम गंधकची जी बॅग आहे ती 10 किलोची जर आपण बॅग घेतली तर 450 रुपयेमध्ये मित्रांनो ही बॅग आपल्याला भेटते। तर कॅल्शियम आणि गंधक पण आपल्याला कांद्यामध्ये मित्रांनो देणं गरजेचं आहे। गंधकचा जर कांद्यामध्ये विषय घेतला तर कांद्यामध्ये जो करपा येणार आहे त्या करप्यावरती पण नियंत्रण हे करतं। गंधक म्हणजे हे एक बुरशीनाशकच मित्रांनो आहे। गंधकमुळे आपल्या कांद्यामध्ये जी कोजळी पुढे येणार आहे त्याच्यावरती पण हे नियंत्रण करणार आहे, करपा थांबवणार आहे, मर कूज थांबवणार आहे। त्यामुळे आपण गंधक या दुसऱ्या डोसामध्ये पण इथे ठेवलेलं आहे। तर असा हा मित्रांनो आपला सेकंडचा डोस आपला असणार आहे। तर हिशोबाने मित्रांनो द्या, 60 किलो मात्र आपण 8-21-21 खताचे इथे देऊन घ्या, त्याला एकरी हिशोबाने 10 किलो कॅल्शियम आणि गंधक येथे द्या। तर असा हा डोस मित्रांनो आपण करायचा आहे। तर व्हिडिओ इथे आवडला असेल तर व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत। तर धन्यवाद।